बारामती मधील बैठकांचं नियोजन 15 दिवसांपूर्वीच ठरलेलं मी वरिष्ठांना कळवलेलं। शहांच्या मुंबई दौऱ्यातील गैरहजेरीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अर्थ खाता म्हणून झुकत माप किती टिकेल माहिती नाही। एकीकडे शहांच्या कार्यक्रमाला गैरहजर तर दुसरीकडे बारामती मध्ये अजित पवारांचं भुवया उंचावणारं विधान। अजित पवारांमध्ये डावलल्याची भावना दिसते एकनाथ खडसेंचा निशाणा। तर अजित दादा कर्तव्य दक्ष ते सत्तेत आल्यामुळे काही जण अस्वस्थ बावनकुळेंचं प्रत्युत्तर। वाचाळवीरांची संख्या वाढलीय मी टीकेकडे लक्ष देत नाही अजित पवारांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार। शहांच्या मुंबई दौऱ्यामुळे लोकसभेसाठी काही नावांच्या चर्चांना उधाण। जळगावमधून उज्ज्वल निकम पुण्यातून सुनील देवधर मुंबईमधून माधुरी दीक्षितांच्या नावाची चर्चा। भाजपकडून मात्र कोणत्याही नावांची पुष्टी नाही। शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेवर उद्या सुनावणी। 54 आमदारांना सुनावणीसाठी नोटीस शिंदे ठाकरेंना अद्याप नोटीस नाही। 145 मॅजिक आकडा गाठेपर्यंत मुख्यमंत्री पदाचं स्वप्न राहतं। रोहित पवारांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया। महिला आरक्षण विधेयकाला विरोध इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाचं जोडेमारो आंदोलन। उपमुख्यमंत्री फडणवीस नागपुरात नुकसानग्रस्त भागाची फडणवीसांकडून पाहणी। लोकांच्या घरात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला। नागपुरात आज ऑरेंज अलर्ट तर किती पाऊस होईल सांगता येत नाही। संकटातून शिकून पुढे जाऊ फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हवामान विभागाचा इशारा। कांदा व्यापाऱ्यांचा 5 दिवसांपासून संप सुरूच। अंदाजे 150 कोटींची उलाढाल ठप्प। बाजार समितीमध्ये शुकशुकाट। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा करणार। सरकारला जागे करण्यासाठी दौरा। जरांगेंनी दिलेली वेळ 14 ऑक्टोबरला संपणार आहे। जामिनावर सुटलेले आरोपी। मुंबईमध्ये आज मेगा ब्लॉक नाही। गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारचा मेगा ब्लॉक रद्द। रेल्वे प्रशासनाचा निर्णय। बाप्पाच्या विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासावर। गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वे उशिरानं तर घाट आणि महामार्गावर वाहतूक कोंडी। वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक। रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक संपन्न। शहा मेघवाल गुलाम नबी आझाद यांची हजेरी। चीनमधील एशियाड स्पर्धेमध्ये भारताला 5वं पदक। आतापर्यंत 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई।